मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींसोबत संवाद साधतायत, थेट जाऊयात त्या ठिकाणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसोबत संवाद साधत आहेत, हे दृश्य आपण पाहतोय। लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या भेटीगाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसोबत चर्चा करते, या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळे आपल्यासोबत जोडले आहेत। शुभम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील लाडक्या बहिणींसोबत संवाद साधत आहेत, काय त्या संदर्भातले ताजे अपडेट्स? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या दिवसापासून लाडक्या बहिणीची योजना जाहीर केलेली आहे, त्यानंतर त्या योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती सध्या महाराष्ट्रामध्ये जी आहे ती करण्यात जाते आहे आणि अनेक महिला ज्या आहेत त्या सध्या या योजनेच्या लाभार्थी आहेत आणि आजपासूनच शिवसैनिक जे आहेत ते त्या लाडक्या बहिणींच्या घरी जे आहेत ते पोहोचत आहेत, त्या योजनेची माहिती जी आहे ती घेत आहेत आणि आता थेट मुख्यमंत्री जे आहेत ते नेहमी म्हणत असतात की मी देखील मुख्यमंत्री असलो तरी मी देखील सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता म्हणूनच आता मुख्यमंत्री थेट जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघातील कोपरी पाचपाकड येथील किसन नगर क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांच्या काही क्षणासाठी तुला थांबवतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊयात। आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे, त्याचा फॉर्म भरला तुम्ही? नाही असं काही नाही, घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तरी तर 3 गॅस सिलेंडर मिळेल साल में मोफत, और मुलगी शिकत असेल उच्च शिक्षण म्हणजे कुणाला मेडिकल आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, कुणाला MBA करायचंय, काय फायनान्स करायचंय, तर त्यांना तो सगळे फी सरकार भरणार, त्यामुळे तो पण आपल्याला फायदा आहे। दुसरं तुम्हाला हे माहिती आहे, तुमच्या परिवारामध्ये एखादा कुणाला आजारी पडला, मग एखाद्याचं ऑपरेशन आहे, 5 लाख रुपये आपण केले जातात, ते माहिती आहे तुम्हाला? 5 लाख तक इलाज मुफ्त आहे परिवार, तो तुम्हाला माहित आहे, तुम्ही दुसऱ्यांना सांगायला पाहिजे, सांगते सर तुम्ही, तुम्हाला माहित आहे ना योजना? मग त्या योजना ज्येष्ठ आहे तुमच्या घरात कोण, सिनियर ज्येष्ठ त्यांना पण आपण ST मध्ये सवलत दिली हो, ST बस मध्ये पण, आणि त्यांचं वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, ती योजनेमध्ये त्यांना 3000 रुपये त्यांच्या खात्यात येतील DBT। गावाला कोण आहे? मग ते गावाला कंपनी शेती करतात, ते मग ते पंपाचं बिल आम्ही माफ केलंय, वीज बिल सांगितलं ना, माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बरं, पण बऱ्यापैकी तुम्ही सर वर्जेचं पण माहिती, त्यामुळे तुम्ही इतर लोकांना आपल्याला सांगायचं आणि बाकी काही कोणी आपोआप आता आपोआप बंद झाले त्यांच्या, जसे खात्यामध्ये पैसे आले तसं त्यांनी बंद केलं, कोर्टात गेले होते ही योजना बंद व्हावी म्हणून, कोर्टाने पण काय ऐकलं नाही, लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला, ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं, चालू राहिली पाहिजे। सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला, कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतो बसमध्ये पण त्याच्यामध्ये बसमध्ये आता हेल्प होतात, सरकार का काम कैसा है? अच्छा है, बहुत अच्छा है, योजना शुरू रहे आगे नहीं चाहिए सर, ठीक है अभी शुरू कर दिया हमने, हमेशा का गणेश पाटी, गणेश ये सब उसका नियोजन, गणेश पाटी, गणेश गणेश पाटी तुम्हाला सांगतो, तुम्ही सरकारची ताकद वाढवली, गणेश पाटी मला, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आहेत, अजितदा आहेत, आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।